राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज निकाली चालू झाला आहे, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पण एक सांगतो, कुणी बी येऊन द्या, गोरगरिबाच्या सर्वसामान्याच्या जीवनात काय बदल नाही होणार. पेट्रोलवर 50-60 रुपये कर राहणार, GST वाढणार, आणि काय व्हायची ती होणार, जाण्याबरोबर आपल्या काय करायची. आपण आपलं स्टोरीवर येऊ. पुण्यातली घटना आहे ही 2018 आणि इतकी प्रचंड प्रमाणात त्याची चर्चा झाली होती, इतकी गाजली होती, आणि ती घटना आपल्याला बघायची आणि त्या घटनेपासून बोध घ्यायचा आहे, प्रत्येकाने घ्यायचा आहे. कारण तो क्षण, ती वेळ ही तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. पुणे औंध पिंपरी चिंचवड हा एक असा भाग आहे की म्हणजे महाराजा कंपन्या बिंपन्या तिथं सगळा पैशाचा महापूर, मरणाचा विकास, नको तिथं विकास, एका मतासाठी काही करायची लोकांची तयारी, किती पैसा द्यायची तयारी, लय अवघड आहे तिथं. आता हिथं आनंद ज्ञानदेव कांबळे हा मुलगा तुम्हाला सांगतो, खरंच एक आदर्शवत मुलगा होता, 100%. आनंद ज्ञानदेव कांबळे, सिस्टीम अशी होती त्याची, काळेवाडी, आंबेडकर चौक, त्यानंतर औंध, हा जो परिसर आहे काळेवाडी पिंपरी चिंचवडचा PCMT, त्या चौकामध्ये त्याचं एक दुकान होतं. दुकान बी असं होतं की कॉम्प्युटर होते, ते तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या मोटरसायकल कार घेतले की ते मस्तपैकी त्या डिझाईन केलं जातं, नंबर टाकले जातात, आणि ती नंबर बनवायची एक आर्ट आहे, एक कला आहे, तिथे शिकला होता पोरगा. एकदम ॲक्युरेट, चांगले देखणे, नंबर टाकल्यामुळं अल्पावधीत तो फेमस झाला. बरं, त्याच्यासाठी तो आपला कुटुंब उदरनिर्वाह चालायचा, कष्ट करा बाकर खा. आनंद कांबळे इतका फेमस झाला गेला की कि तो फक्त ते व्यवसायच करत होता. व्यवसाय तर प्रत्येकाला आपल्या पोटापाण्यासाठी करावा लागतो, तो विषय नाही. त्याच्या व्यतिरिक्त तो जो वेळ मिळेल तसं गोरगरिबाची त्या आंबेडकर नगरमधील, समजा कोणाचा रेशनिंगचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा लाईटचा प्रॉब्लेम असेल, गोरगरिबात त्याच्याकडे फक्त कामे घेऊन येणार. आणि तो काय कुठला पदाधिकारी हाय फाय नव्हता, पण त्याच्या आत एक जिज्ञासा होती दुसऱ्याला मदत करायची, गरिबाला मदत करायची, त्यांची कामं तो करायचा. हां, म्हणजे असं काय विना मोबदला एक समाजसेवा म्हणून, किंवा एक बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला तो चाहता म्हणा, किंवा शिष्य म्हणा, किंवा त्या असं तो करायचा बा, नाहीतर आतूनच आवड, तेवढंच करत नव्हता तो. तर RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तो पदाधिकारी होता. त्याच्यानंतर संघर्ष युवा प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलं, त्याचा तो अध्यक्ष होता. म्हणजे बघ कुठं काय अन्याय झाला, कुठं काय विषय झाला, तर तिथं आपलं आपली उपस्थिती दाखवायची, अन्यायाचा विरोध करायचा, अशा प्रकारचा तो आनंद कांबळे, आनंद ज्ञानदेव कांबळे ही व्यक्ती. आता हे सगळं त्याचं जीवनक्रम चालू असताना अशी जी मुलं आहेत ना, किंवा अशी दुसऱ्या समाजासाठी त्याग करणारी जी मुलं आहेत, त्यांचं भवितव्य पुढं लय उज्ज्वल होतं. कसं माहिती आहे का, इलेक्शन लागलं तुमचं ते नगरसेवकाचं उचलतात पोरी बऱ्यापैकी, कारण त्यांना आतून एक एनर्जी, एक ऊर्जा असते दुसऱ्यासाठी काम करायची, अशा प्रकारचा हा मुलगा. आणि त्याचं वय हे 27 झालं. मग आता घरच्यांनी विचार केला की बाबा ही योग्य वेळ आहे आपलं लग्न, 2024, कारण प्रपंचात आपण सगळी ते करतो, त्याचं लग्न जमवायचं. मग त्यांनी नंबर आपलं लग्न त्याचं त्याच परिसरात राहणारी एक मुलगी आहे, आणि त्या मुलीचं नाव आहे दीक्षा ओवाळ. आता दीक्षा ओवाळ तिचं नाव दीक्षा, पण कोणाला माहीत नव्हतं की हे बाबा आपल्याला फार भिक्षा मागायची पाळी आणि या पोरीमुळं नाव दीक्षा. ती मुलगी बघितली, मुलगी सुंदर होती, आणि हा आनंद भीती झाली एक नव्हता, जोडा छान होता, दोन्ही कशी पटापट्टी झाली. आनंद बी म्हणलं चांगली मुलगी, ती म्हणली मला नवरदेव पटतोय, पटापट्टी झाली का विषय राहत नाही. अशा तऱ्हेने वाजत गाजत एक नंबर त्यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्याच्यानंतर राजेंद्र बोबडे हा मित्र आहे आनंदचा, आणि तो म्हणला आपण काय काय हनीमूनला लांब लांब जातात, कोण जम्मू काश्मीरला जातं, कोण आउट ऑफ कंट्री जातं विमानाने, आपलं हातरून बघून पाय पसरावा.
आणि आपले जेवढे जाऊन द्या 5-25 हजार नाही म्हणून, तेवढ्यात आपलं हनीमून कुठं होईल म्हणले, आपण पुन्हा सोडून आपले जवळचे 100-150 किलोमीटरवरचं जे महाबळेश्वर आहे, महाबळेश्वर पाचगणी त्या ठिकाणी जाऊ म्हणले, चांगलं आहे. मग त्यांनी एक इनिवा घेतली भाड्याने, त्या इनिवामध्ये त्याचा मित्र होता राजेंद्र बोबडे, तो त्याची मंडळी आणि ही नवीन नवरी दीक्षा कांबळे आणि आनंद कांबळे ही जोडपं नवीन, अशी चार माणसं एक ड्रायव्हर निघा म्हणलं की निघाले. आता विषय असा आहे, ते तारीख होती 2 जून 1918 वार होता शनिवार, ह्या दिवशी ते निघाले आणि आज नेमकीच किती जून आहे बघा, 4 जून आहे. आणि घटना कधीची आहे, 2 जून 1918, म्हणजे 4 वर्ष पूर्ण होत्या. ही जी दीक्षा कांबळे, ह्या दीक्षा कांबळेचं वेगळंच प्लॅनिंग चाललं होतं आता मनात. आणि तुम्हाला सांगतो, कोणाच्या मनात कधी काय तुम्हाला सांगतो काय सांगता येत नाही. आपल्यामध्ये जवळ एका ताटात जेवणार आहेत काय, पण आपण काही देव नाही पुढच्या मनातलं ओळखायला, काय कुणाच्या मनात चाललं आहे आणि अशी वेळ कुणा येऊ नये ही माझ्या मनापासून इच्छा आहे. विषय असा झाला, ही दीक्षा कांबळेचा जे छंद आहे तो फार विचित्र होता. लग्नाच्या आधीचा विषय सांगतो, दीक्षा कांबळेचं समजून घेणं समजून घेणं गरजेचं आहे. दीक्षा कांबळेला तो राणादांची एक मालिका होती का मराठी, तुझ्यात जीव रंगला, त्या मालिकेची ती भयंकर डाय हार्ट फॅन. हा, ती मालिका म्हणजे ती स्वतःची मालिका जगत होती असं एक सुद्धा बघ चुकत होती. डबल डबल बघ, टिबल टिबल बघ, तिथं जे अकाउंट होतं इंस्टाग्रामचं किंवा तुमच्या फेसबुकचं, त्याला सगळे तिचेच फोटो त्या राणादाचे नामके. मग आता ती मुली ती मालिका दीक्षा एवढी जवळून जगती, तिचा बी कुणी ते राणादा असंच ना. मग म्हणजे कसं असतं, हिरो नुसतं हिरोईनचा पिक्चर नसतं, नुसतं हिरो हिरोईन दोन्ही लागतात तेव्हा ते पूर्ण होतं पिक्चर. मग हिचा जो प्रियकर आहे तो त्याच इलाक्यातला, पण त्याचं नाव आहे निखिल मळेकर. हा निखिल मळेकर त्या माणसं या मुलाला पण समाजसेवेची भरपूर आवड, समाजासाठी काहीतरी करायचं अशी शपथ. आणि तो पैशामाला माणूस होता, त्याचे काही व्यवसाय होते. मग ते त्याला त्याची इच्छा, जास्त पैसा आला की लोकांना कसं असतं, पैसा आलं की प्रसिद्धी हवी असती असा विषय. दिसतं पैसा बी काय काम आता, त्याला मला वाटतं प्रसिद्धी पाहिजे मला, असं बरंच आवडे. मग त्यांनी असा विचार केला की 2022 होणार जे नगरपालिकेचं इलेक्शन आहे महानगरपालिकेचं, त्याच्यात मी नगरसेवक म्हणून निवडू, नगरसेवक होणं इतकी सोपं नाही पुण्यात, त्याच्यासाठी 2-3 कोटी रुपये 4 कोटी रुपये खर्च करावं लागतात. हा, म्हणजे समाजकारण करावं, म्हणजे समाज म्हणजे आता हे म्हणायला झालं समजा पेपरमध्ये आमक तमक. तुम्हाला खरं सांगू का, विकास गरिबांचा विकास करता करता स्वतः श्रीमंत होणे म्हणजे राजकारण, समाजकारण वेगळं राजकारण वेगळं. राजकारण नसतं करत कोण, समाजकारण नसतं करत, हे असतं सगळं अर्थकारण. हा, 2-3 कोटी रुपये खर्च करायचा, निवडून यायचं, 15 कोटीची कामं करायची, 20 कोटीची कामं करायची, आणि त्या बजेटमधून ह्याच्याकून कट, त्याच्याकून कट, त्याच्यातून कट, कट म्हणजे वेगळा विषय, कोटीचा कट असतो काय काय तर. ती 3 लाख गुंतवून 3 कोटी गुंतवून 10 कोटी मिळवा, अशा प्रकारचा त्याला म्हणतात अर्थकारण, त्याला नाव देतात राजकारण सर्वसामान्य, आणि असतं माईक पुढं म्हणायला समाजकारण विकासाचं. जाण्यामध्ये आपल्याला काय करायचे. आता विषय असा आहे की हा जो निखिल मयेकर आहे गब्बर पोरगा, ह्याचं सूत जुळलं ह्या दीक्षेशी, लग्नाच्या तिचा विषय. सगळ्यात बेस्ट पर्याय काही वो होऊ द्या, पण त्यांनी एकमेकांच्या घरच्यांना विचार करून काय करून त्यांनी लग्न करून टाकायला पाहिजे होतं असं माझं व्हायचं. मग दोघं सुज्ञान होते, काय अर्थ होते लग्नाला, लग्न करून टाकायला पाहिजे होतं, पण त्यांचं लग्न काय जमू शकलं नाही, होऊ शकलं नाही. दीक्षा आपली त्या मुलाच्या प्रेमात हे दीक्षेच्या आईवडिलांना पूर्ण माहीत होतं, त्यांची बी चूक त्या मुलीच्या, ती नको नको म्हणत होती आनंद कांबळेबरोबर लग्न करायला, घरच्यांनी फोर्स केला आणि त्या फोर्सला ती पोरगी बळी पडली आणि तिने जबरदस्ती लग्न केलं. पण त्या घरच्यांनी लग्न जमावलं होती दीक्षा आणि तिचा जो प्रियकर आहे निखिल मळेकर, हा इतके दुखावले गेले की निखिल मळेकर म्हणला, तुझी सुहाग रात्र व्हायच्या आत तुझ्या नवऱ्याचा काटा काढतो मी, ती म्हणती काढच असं प्रकारे. आता ह्यांचं हे विषय चाललेला, त्या आनंद कांबळेला विचारला काय म्हणतात ते सरळ मार्गी पोरग, व्यवस्थित पोरग, ते नाहक प्रॉब्लेम ना हा, म्हणजे काय केलं नाही गेलं नाही न, म्हणजे गल्लास तोडला बारण्याचा असं म्हणतात.
नाही काय झालंय तुम्हाला सांगतो, ही आजकाल आहे ना जे लफड असतं का आतमध्ये जमलेलं ही लोक सांगतच नाहीत, आणि त्याच्यामुळं लय मोठं प्रॉब्लेम होतात. उलटं सांगितलं पाहिजे. नवरदेवाला लग्न जमावताना आधी सांगितलं ना त्या पोरीने की माझं आहे किंवा नवरदेवाने विचारा इथून पुढं पोरींचा, ए भाई तुझं काय आहे का मला सांग, असलं ना रामकृष्ण हरी आपल्याला गरज नाही, जाऊ दे गाडी मी दुसरी बघवतो. हां नाही तर मी तसाच राहतो, पण गोठाळा नको आपल्याला, गोठाळ्याचं यंत्र काम करीत नाही. हिथं असंच झालं, हा जो निखिल मळेकर आहे आणि जी ती मुलगी त्या मुलीचं आणि दीक्षा असं ठरलं की याला संपवायचं. तारीख उजाडली 2 जून 2018. आता 21 मेला लग्न झालं तर 10-12 दिवस इकडे तिकडे गेलं, ती हनीमूनला निघाली होती. त्या दिवशी त्या तारखेला 2 जून 2018 शनिवार दिवस होता ठरलं, इनिवा निघाली 2 मोटरसायकलवर 4 जण. त्याच्यामध्ये एक होता निखिल मळेकर, एक होता त्याचा मित्र आणि 2 होते किलर लोक, म्हणजे खून करून सुपारी घेऊन खून करणारे लोक, गुंड लोक किंवा आपराधिक प्रवृत्तीची लोक असे मारेकरी थोडक्यात, असे 2 जण गाडीवर निघाले. हे ह्यांच्या आधी शुक्रवारीच पसरणीचा गाठ आहे आणि वर माथेराने तिथं गेले. ही जशी इकडून निघाली तसा हिचा कंटिन्यू फोन निखिलला होता. पुण्यातून गाडी निघाली कात्रज सातारा रोडनी, सातारा रोडनी ती गाडी खांबाटकी घाट पास करून पाचगणीकडे वळाली. पसरणे पाचगणीकडे कशी गाडी वळाली, पाचगणी अंतर दिसायला लागले त्याला 12-14 किलोमीटर. तसं हिने ॲक्टिंग केली, मला लय उमदळायला लागले म्हणली ही दीक्षा, मला लय त्रास व्हायला लागला, उमदळायला लागले, गाडी थांबवा. आता हे कॉमन आहे समजा डिझेलच्या दुरामुळे ह्याच्या म्हणून उमदळू शकतो बा, उतरायची कोरड्या आदळ्या द्यायचा प्रयत्न करायचे नुसतं, पण ती टाईमपास करत होती, थोकल्यासारखं करायची आणि परत गाडीत बसायची 2 किलोमीटर गेली आणि फोन करायची की आम्ही इथं आहे आम्ही तिथं आहे. अशा प्रकारे फोनवर त्याला त्या प्रियकराला ती सावध करायची. झाला गाठ चालू पसरणीचा, पसरणीचा गाठ चालू झाला की तो म्हणला आम्ही भी तिकडून गाठातून येतो आहे. निम्यात आली बरोबर, निम्यात आली की परत म्हणलं उमद गाडी थांबवा, गाडी थांबला म्हणलं की थांबावंच लागते. साईडला गाडी घेतली दाबून जरा, आता एका साईडला डोंगर जाडं मारण्याची, दुसऱ्या साईडला खाली दरी, आणि अशा ठिकाणी त्या ह्याला गाडी लाईट बीट चालू करून उतरली. उतरली अशी पळतच मागं गेली, माग कशाला उलटी करायला, पण तिचे लक्ष सगळं रस्त्यावर खाली वरून कोण येते का गाठाच्या ठिकाणी कोण थांबत नाही तो मला सांगतो. काय चोरा चिलटाचं बी असतं काय नसलं तर ती दरड कोसळती, हां ती त्यामुळे थांबत नाही कोण, आपलं तिथून निष्ठून जायचं सोखासुखी. हिथं तो मला सांगतो ती जशी उतरली तसं तो आनंद होता तिचा, जो आनंद कांबळे तिचा नवरा, तो आता कसे बायको आहे आपली आपली पत्नी, तो इतका हुशार पोरगा होता, तुम्हाला हिला म्हणजे तिचं काळजी घेणं तिचं केअर करणं गरजेचं आहे ना. आला मला तशीच गेली उलट्या करायला, तिला बिस्लरीची पाण्याची बाटली घेऊन जातो म्हणून त्याने 2 पाण्या बाटल्या हातात घेतल्या, उतारला आणि तिच्याकडे गेला. तो तिच्याकडे गेला एक इनिवा गाडीपासून 25 ते 30 फुटाव ती खाली बसली होती उलट्या केल्यासारखं, आणि तो शेजारी पाण्याच्या बाटल्या घेऊन उभा होता, स्वतःच्या पत्नीकडे पाहत होता. समोरून हे 2 मोटरसायकलवर आले, तिचा प्रियकर एक अजून त्याचा दोस्त आणि 2 मारेकरी. गाड्या मोटरसायकल थांबल्या, आता आतमध्ये जे जोडपं होतं राजेश बोबडे त्याचा मित्र आणि त्याची बायको, हे काय करत होते माहिती आहे का, त्या गाड्याच्या पुढल्या साईडला 25-30 फुटा जाऊन असे सेल्फी काढ तशी सेल्फी काढ, हसीन हा डोंगर त्या तेवढे त्यांचा कार्यक्रम तिकडे चालला. ते म्हणले हिंचं उलटी बिलटी उसर आपलं ते 2-4 फोटो काढू जरा एन्जॉय करायला निघाले म्हणले असंच राहते. ते तिकडं ड्रायव्हर आपला गाडीत ऑर्डरची वाट घेत आल्या 2 गाड्या, गाडीला आडव्या लावल्या 2 मोटरसायकल त्यांनी. ते चौघही पळाले ह्या दोघांच्याकडे, दीक्षाकड आणि आनंदकड. हा जो निखिल मळेकर आणि त्याचा मित्र आहे ह्यांनी जाऊन दंडाला त्या दीक्षाला जाम पकडलं, पण नुसतं पकडलं तर तिच्या गळ्यातले दाग काढून घेतले. बघा सगळं मिलीजुली सरकार, आता मी सगळं माहितच होतं ना आधी नाटक, ते काढून घेतले. आणि ते 2 मारेकर होते ते खाली उतारले, त्यांनी पाठीला पाठीमाग टी शर्टच्या आतून खोसलेले कोयते काढले 2, आणि त्या आनंदवर त्याला कायदी सुधारलंच नाही काय, म्हणजे त्याला अशी त्याचं काय कोणाकडे लपडं नव्हतं, त्याचं काय कोणासंग वाईट नव्हतं बिचाऱ्याचं, त्याला अगदी इतका वाईट पद्धतीने तोडला यांनी सगळ्या डोकं आणि गळ्यावर वगैरे वार कचा कच तुम्हाला सांगतो लय भयानक पद्धतीने त्यांनी हल्ला केला. आणि हा हल्ला शे मारणं 10 फुटाव 5 फुटाव त्याची बायको दीक्षा बघत होती, हे सगळ्यात दुःखाची आणि वाईट गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. हां तुला नव्हतं लग्न करायचं ना
तिकडं म्हणजे तिकडं लग्नच नव्हतं करायचं पहिली गोष्ट, कशाला करायचं लग्न? अशा प्रकारची मानसिकता शिकलेली सगळी लई आपण म्हणतो, मी सुशिक्षित आहे, मी ग्रॅज्युएट आहे, किती किलो अक्कल ह्यांना असते आम्हाला उतरून घ्या, काय नाही अनुभव हे सगळ्यात मोठं शिक्षण महत्त्वाचं नाही. हां, ते जे पुस्तकं वाचतात ना त्या पुस्तकं फोटाण्याच्या फोटा निघतात बाकीचे लोक, काय उपयोग नाही शिक्षण जर हे ह्या ह्याच्यापर्यंत. त्या बिचाऱ्याला सपासप वार केले, तिचे दागिने घेतले, हे परत मोठ्याकडे बसले आणि निघून गेले. आता हे तिथे जोडीदार होता त्याचा, तो राजेश बोबडे मुताईची बंद झाली, ह्याला म्हणजे हा गाय मुताईची ओरिजिनल बंद होईल तुम्हाला सांगतो, काय सुधारत नाही, थर 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 काय हात कापी त्यात कोण काय, त्याला कोणालाच मारलं नाही. तिथं पहिला फोन पोलीस आणला, त्यानंतर कांबळेच्या घरी फोन पुण्याला, सगळी यंत्रणा सतर्क झाली, पोलीस तिथून लगेच 5 मिनिटात पोलीस हजर झाले, हल्लेखोर पसार झाले होते. म्हणजे आमचं डाग नेलं, पण तिचं डाग मोठं मोठं जे गाड्यातल्या हे होतं नेकलेस वगैरे ते नेलं, बारीक बारीक डाग तसंच ठेवलं होतं. दुसरी जी महिला होती तिच्या तिचा डाग एक सुद्धा डाग म्हणजे डाग घेणार, तिचा एक पण नाही नेला, हिचाच नेला फक्त. बरं, नेऊ द्या. पोलिसांनी सगळ्या गोष्टी आकलन करायला सुरुवात केली, काय विषय नेमका काय नाही, कुणालाच नाही मारलं, हिला खरचाडलं सुद्धा नाही, फक्त आनंद कांबळेलाच त्यांनी इथं मारलं, म्हणजे टार्गेट फक्त आनंद कांबळेच होता हे पोलिसांनी हेरलं. त्यांनी काही कोणाचं डोकं नाही लावलं, त्यांनी पहिल्यांदा ती जी पेशंट आहे ती ॲम्ब्युलन्स बोलून पाठवून, कारण जिवंत होता तो, जिताजीव आहे, तरणताटा पोरगा आहे इतका, तुम्हाला सांगतो जीव इतका सदस्याची माणसाचा जात नाही. हा अत्यंत हाल करून, आणि सगळ्यात वाईट गोष्ट की त्याची शुद्ध हरपली होती, पण शेवटपर्यंत त्याची एक दोन वाक्य त्यावेळेसुद्धा होती की बघ का, म्हणजे मी काय कोणाचं केले, आणि त्याचं बरोबर होतं, तो अजात शत्रू होता, तो कोणाचाच त्याच्या शत्रुत्व नव्हतं, तरी त्याला हे का हे त्याला सुद्धा कळलं नाही. सातारा जिल्हा रुग्णालय तिथून जवळ आहे, तिथं ते आपल्याला कसं पुण्यात काय घडलं की ससून जवळ आहे तसं, तिथं ॲडमिट केलं, रक्तस्राव चालू होता, त्यांनी व्हेंटिलेटरवर घेतलं, लगेच ऑक्सिजन मिक्सिजन ब्लडची सुविधा करू, स्तवर त्या बिचाऱ्याचे प्राण गेले, कारण ब्लडिंग फार झालं होतं, आणि जे जखमा होत्या ते मेंदूसारख्या अवयवावर जास्त होत्या. गेला जेवणीशी झाला खून, 302 कलम लागलं, अज्ञात व्यक्तीने मारल्याने, सी सी टी व्हीचा विषय नव्हता, कारण सगळं हे होतं म्हणजे जंगल एरिया, गाठात पसरणे गाठात झालेला विषय. आता हा खून झाल्यानंतर पोलिसांनी, पोलिसांच्या प्रचंड दडपण आलं, किंवा आता ह्याची स्वतः संघटनेचा अध्यक्ष होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी होता, पोलिसांचा एवढं प्रेशर आला समाजाचा की बाबा ह्या खुनाचा तुम्ही उलगड लावा, शोध लावा. पोलीस यंत्रणा सगळी कामाला लागली, काही त्रास घ्यावा लागला नाही पोलीस यंत्रणेला, तुम्हाला सांगतो. पोलिसांनी सगळ्यांचं सी डी आर काढलं, अगदी जे जोडपं होतं ते ड्रायव्हर सकट सगळ्यांचं, त्याच्यामध्ये जे सी डी आर आहे म्हणजे सी डी आर म्हणजे समजा कॉल रेकॉर्ड, त्याच्यामध्ये ही जी दीक्षा कांबळे हिचं संशयास्पद सगळं, सगळे फोन पारते वकाऱ्याच्या, त्या वकाच्या टायमाला येते, ते कोणाचे येतं, हा निखिल मळेकर, निखिल मळेकर आणि ते बाकीचे दोन पंटर पाठ उचलतात, त्यात पोलीस दिवसा उचलत नाहीत पाठ, हे सगळे उचलले, 4 जण अटक केले, रिसर त्यांच्याकडे 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, आणि ते हा चौघण ही दीक्षा पण अटक केली, 5 जण गेले ह्याच्यात तुरुंगात जाऊन द्या. आता ही केस ज्यावेळेस मला वाचत होतो ना, त्यावेळेस मला एक शंका होती, माझी मी स्टडी करत असताना माझ्या मला शंका होती की ह्या केसमध्ये सध्याची न्यायव्यवस्था, आपली आदरणीय न्यायव्यवस्था पाहता, हा जो निखिल मळेकर आहे हा कोट्याधीश माणूस आहे, जरूर ह्यांनी निष्णातन चांगल्याचा चांगला वकील देऊन बाहेर निघायचा प्रयत्न नक्कीच केला असेल, कायद्याच्या काही कच्चे दुवे ओळखून दडपड केली असेल, म्हणून मी त्याचा आणखी हे केला. तर साधारण घटना घडल्यापासून 7 ते 8 महिन्यातच जामीन मंजूर होता निखिल मळेकरला. आपली न्यायव्यवस्था म्हणजे अहो, एखाद्याच्या जीवाची काहीतरी तर किंमत असली पाहिजे हो, काहीतरी तर किंमत असली पाहिजे, कुत्रं मांजर नाही होते असं मरायला, असा विषय आहे. त्यामुळे चिडण्यासारखा विषय हा, आणि कसं आहे आपलं तोंड व्यकार मी काय जास्तले बोलत नाही, पण न्यायव्यवस्था यांनी थोडं घेतलं पाहिजे डोक्यात मनात, काळाकोटने सुद्धा घेतला, त्यांचा धंदा आहे समजा तो विषय, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कायद्यामध्ये थोडा बदल करून ती आणखी कडक करायची 100% आवश्यकता आहे, एवढी गोष्ट मात्र नक्की. आणि कायद्याचा जर दाक असेल ना, तर तुम्हाला सांगतो गुन्हेगार 10 वेळा एखाद्याला संपायला विचार करीन, नाहीतर येडे माझ्या मागल्या आणि ताका संघ कन्या चांगल्याच होत्या, अशा प्रकारचं काळ होईन. आता ही बोध घेण्यासारखी स्टोरी आहे, आणि त्याच्यातून आपल्याला असं घ्यायचं आहे
की तुमचं ज्यावेळेस लग्न जमल किंवा मुलगी बघताय किंवा मुलगा बघताय, त्या मुलीची कॉल हिस्ट्री जाणून घ्या, त्या मुलीचं मोबाईल, त्या नंबर सगळं मार्केटला अवेलेबल आहे, अगदी जास्त सुद्धा आहेत. तुम्हाला सांगतो एक नंबर दिला तर त्याच्या नंबरचे येणं जाणं, काय कोण आहे, काय बोलणं, काय लय अवघड आहे सगळं. आता विषय असा आहे की एकदा तोंड बाजलं ना ताकसुद्धा माणसाने फोकून प्यावं, नाही तर हा आनंद कांबळेचा आपला आनंद कांबळे होऊ नये. एवढी मात्र म्हणजे परमेश्वराने पारख्यात प्रार्थना करतो की तसं होऊ नये बा. असा विषय जाऊन द्या आजच्या स्टोरीतून तेवढा बोध घेता तरी लय झालं. इलेक्शन तर निकाल लागणं संध्याकाळपर्यंत आता, आणि ह्याच्यामध्ये कुणी येऊ तुमच्या आणि आमच्या जीवनात काही बदल होणार नाही, हे अंतिम सत्य आहे. ह्या भीमा नदी इथं वाहत्या पाण्या घेणी कसं सगळी गान पोटात घेते, तसं सगळा अनैतिकपणा, सगळा भ्रष्टाचार हिनी पोटात घ्यावा आणि गोरगरिबाचं जीवन चांगलं करावं, एवढीच इच्छा. रामकृष्ण हरी माऊली.